खोपोली पेन मार्गावर सासगाव जवळच्या डोंगरावर विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. डोंगरावर मंदिर आणि निसर्गरम्य इथला परिसर. दरवर्षी कार्तिकी एकादशीला या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. यात्रेनिमित्ताने लाखो भाविक ताकळी येथे दाखल होत असतात. त्यामुळे या मंदिराला धाकटी पंढरी म्हणूनही ओळखले जाते. याच धाकटी पंढरीला आज आपण चाललो आहोत. तर या जागेवर आम्ही गाडी पार्क केली आणि आम्ही निघालो विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी. सुकी मच्छी, बैलबाजार आणि घोंगडी यांचा मोठा व्यवसाय असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील बोंबला विठोबाची ही यात्रा आहे. सुमारे 15 दिवस चालणारी रायगड जिल्ह्यातील ही सर्वात मोठी यात्रा मानली जाते. या मंदिराला बोंबला विठोबा असे नाव का पडले यामागे एक आख्यायिका आहे. या मंदिर परिसरात भरणाऱ्या यात्रेत तुकाराम महाराज मिरचीचा व्यवसाय करण्यात येत असत. काही लोकांनी तुकाराम महाराजांचे मिरची विक्रीतून येणारे पैसे बुडवले. त्यामुळे बोंब मारून त्यांनी पांडुरंगाचा धावा केला. तेव्हापासून या विठ्ठल मंदिराला बोंबल्या विठोबाचे नाव पडले. रील बघितली असेल एखादी. बघा मित्रांनो, वरून कागद टाकलेले आहेत. मला वाटतं या पोराने इंस्टाग्रामची रील बघितली असेल आणि तो ठेव ट्राय करतोय. हे बघा, खाली पडलेत बघा सगळी कागद. हे घालतो ग्लास खाली पडलाय तर आपल्याला एक कॅट भेटेल. बघूया, आपण ट्राय करूयात. एक चान्स गेलाय, आता शेवटचा चान्स. बघूया ग्लास पडतात का आणि आपल्याला बॅट भेटते का. दोन्ही चान्स गेले, 50 रुपये गेले, बॅट पण गेली. शेवटचा चान्स आहे.
दोघा तीन तर मित्रांनो आता फक्त आम्ही तिघच आहेत या पाळण्यामध्ये, बाकी कोणच नाही. अख्खा पाळणा आपला आहे, अख्खा मार्केट आता आपलं आहे. Bye.
5 पॉइंट क्या ब्रश क्या ब्रश भेटला ब्रश ब्रश मित्रांनो आता आर्यन ट्राय करतोय बघूया दादा ते किती पॉइंट होतात आणि 2 पॉइंट झालेत 5 पॉइंट झालेत किती पॉइंट झाले तर मित्रांचं मित्रांनो आर्यनचे पॉईंट झाले 17 पण रूलनुसार 17 नंबरला काहीच प्राईज नाही आहे बॅड लक याला काहीच भेटला नाही जत्राला आलो एकदा बंदर मार्केटला नक्कीच भेट द्या वेगवेगळ्या आकारचे मच्छी आहे आणि मित्रांनो साजगाव ताक यात्रेत आम्ही खूपच धमाल केली तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात लवकरच पुढच्या लॉगमध्ये